15-20 किलो फुलासाठी आम्हाला खर्च कमीत कमी 1200 रुपये येऊ लागलेला आहे आणि तिथं भाव 50-60 रुपयांना मिळत आहेत. उत्पन्न काय मुदलात घाट आहे ना, औषध फवारणी खत आणि 70 रुपये बायाची मंजुरी, 60-70 रुपये माल भेटलेला, भाव भेटलेला मालाला. कष्टानं पिकवायचं पण बाजारात भावच नाही, सांगा कसं जगावं. आमच्या उदरनिर्वाहाचं काही खरं नाही अशीच काहीशी परिस्थिती नांदेड येथील शेतकऱ्यांची आहे. मोगरा व काकडा फुलाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र आहे. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील विनायक शेळगावे या शेतकऱ्याने 30 गुंठे शेतात मोगरा व काकडाच्या 300 फुलांची लागवड केली, तसेच मोगरा पासे झाडाची देखील लागवड केली. यासाठी 60,000 रुपये खर्च केला, मात्र फुलांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे. माझ्या शेतात रब्बी हंगामाचे पूर्ण हरभरा पीक व टाळक्याचे पेरणी दोनदा पेरून बी आमचे शेतात काही ते राहिलेले नाही. फक्त एक 25 गुंठे फूल, 300 काकड्याचे फुलाचे झाडं आणि मोगऱ्याचे 500 झाड आहेत. त्याच्यावर आता स्वतःचा शेतकऱ्याचा म्हणजे आमचा उदरनिर्वाह होत आहे. तरी पण त्याला मेहनतीचे खूप सकाळपासून फुलं तोडणे आणि मार्केटला नेणे, मार्केट इथं जवळपास उपलब्ध नसल्यामुळे 50-55 किलोमीटर जाऊन आम्हाला नांदेड येथे काकड्याची विक्री करावं लागते. ते 15-20 किलो फुलासाठी आम्हाला खर्च कमीत कमी 1200 रुपये येऊ लागलेला आहे आणि तिथं भाव 50-60 रुपयांना मिळत आहेत. एकदा दोनदा तर नांदेडला नेऊन फेकून द्यायची वेळ आमच्यावर आली आणि याच्यातून तरी आम्हाला उत्पन्न मिळेल असं आमची आशा होती. हे फुलझाडे या फुलबागा असो किंवा या असो, याच्यातून आम्ही खूप त्रस्त शेतकरी झालो आहोत. शासनाने आम्हाला याच्यासाठी काहीतरी हरभरा पिकावर विमा भरलेला मंजूर करण्यात यावा आणि फुलबाग आणि फळबागाला जे काही मदत देता येईल तेवढी शासनाने द्यावी ही नम्र विनंती. फुलबाग काकडा 300 आणि मोगरा 500 ही लागवड केलेली आहे. किती वर्ष झालं करून? 2 वर्ष झालेली आहेत. 2 वर्षामध्ये खर्च किती आला याला? खर्च याला जवळपास वर्षाकाठी 50,000 रुपये खर्च येतो. खत फवारणी औषध मजुरी बायाची हे सगळं मिळून निंदण वगैरे. उत्पन्न किती होते? उत्पन्न जवळपास आता भाव नसल्यामुळं उत्पन्नाचं काही बाब नाही. जे मजुरदार आहे त्यांच्यापुरतं होतं, उदरनिर्वाह काय होत नाही आपला. म्हणजे 50-60 रुपये काकड्याला भाव भेटू लागला तेव्हा आम्हाला परवड नाही, बायाला जेव्हा लागले 70 रुपये किलो प्रमाणे तोडायला आणि मार्केटला तर 60-70 रुपये किलो, त्याच्यामुळं आम्हाला काही परवडत नाही. काहीतरी मदत भेटावं असं. तुमचं उत्पन्न किती आहे? उत्पन्न आता काय भाव भेटला तर उत्पन्न होईल ना सर. आता उत्पन्न काय मुदलात घाट आहे ना, औषध फवारणी खत आणि 70 रुपये बायाची मंजुरी, 60-70 रुपये माल भेटलेला, भाव भेटलेला मालाला. 10-15 किलो माल लिहू लागला पर डे. 15 किलो माल, 10 किलो माल, कधी 8 किलो 10 किलो असं निघते दररोजच्या दररोज समजा माल. तर बायांना 10 किलोचे पैसे किती वाले? 10 किलो 70 ना. आता दररोजच्या दररोज मार्केटला भाव राहते ना, कोणाशी 50 जाते, कोणी 60 जाते, कोणी 100 जाते, असं जाते मग. तुम्हाला अपेक्षा काय आहे? अपेक्षा कमीत कमी 200-250 रुपये तर मार्केटला भाव चालावा अशी अपेक्षा आहे आम्हाला. 70 रुपये मंजुरी जाऊन फुलशेती परवडणार? फुलशेती परवडत नाही सर. हे जर भाव असेल तर फुलशेती परवडत नाही. शेतकऱ्यांना काय करावं? असं हरभऱ्यावर आळीनं खाऊन गेलं निसर्ग असा करतो, कधी पाऊस कधी ऊन कधी हिव म्हणून इकडे धुवारी पडते. म्हणून फुलबागेकडे वळलं तर फुला मार्केटला भाव नाही फुलाला. उत्पन्न शेतकऱ्यांना करावं तर काय करावं? उत्पन्न नाही, काहीच नाही. शासनानं काहीतरी मदत करावं अशी अपेक्षा आहे आमची.